एनके टेक्नो चैनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत है। आज आपण नवीन टोकन यंत्र घेऊन आलोय। याचं तुम्हाला हे कशा पद्धतीने चालतं काय चालतं हे तुम्हाला याचं अनबॉक्सिंग करून दाखवलेलं आहे। तर मित्रांनो, हे टोकन यंत्र आहे। याच्यामध्ये आपल्याला एकदम वापरण्यासाठी एकदम सोयीस्कर आहे आणि एका हाताने पण तुम्ही याला वापरू शकता। याच्यामध्ये बिया भरायच्या आणि हे झाकून टाकायचं आणि ह्यानंतर आपल्याला फक्त असं फिरवत जायचं, ॲटोमॅटिक बिया पडत जातात। याचा तुम्हाला प्रात्यक्षिक डेमो पण पाहणार आहे। तर याच्याबरोबर आपल्याला काय काय पेरता येतं या इकडे ठिकाणी थोडंसं दाखवतो झूम करून तुम्हाला। इथं सेटिंग दिलेलं आहे, आपल्याला एक नंबर दोन नंबर हे साईज दिलेले आहेत। जसं आपण एक नंबर साईजला ओपन करू तसं थोडंसं ओपन होतं आहे, जसं दोन नंबरला घेतल्यानंतर अजून थोडंसं होल मोठं होतं साईज, तीन नंबरला घेतल्यावर साईज। जसं की सांगण्याचा उद्देश काय, आपण साईजच्या आकारानुसार बियाच्या आकारानुसार हे आपण इथं लावू शकतो, याची बियाची साईज निवडू शकतो। जसं की आपल्याला शेतामध्ये धणं पेरायचं असतील, मेथी पेरायची असेल, अजून बरेच काय तुमचे भाजीपाला वगैरे पेरायचं असेल, तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला हाताने टाकण्यापेक्षा असं तुम्ही असं पद्धतीने टाकत गेला तर त्या लाईनने ते उगवत जाईल। तर याचं आपण प्रात्यक्षिक आता बघणार आहे। लाईटले छोटे शेतकरी भाजीपाला करतात त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे। तर अशा प्रकारे हे बसवून टाकायचं आहे आणि बसवून टाकल्यानंतर आपल्याला किती होल ठेवायचं आहे, तीनवर ठेवायचं, आपण मिडियमला ठेवूया। तर बघा मित्रांनो, या अशा प्रकारे एक 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 बिया पडत जातं ते। याच्यामध्ये अजून तुम्हाला जर सेटिंग वाढवायची असेल तरी वाढवता येते। हे पहा, याच्यापेक्षा तुम्हाला शेतामध्ये तुम्हाला अजून करून दाखवतो। चप्पल कुठे गेली रे माझी घोड्याने? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण शेतामध्ये गहू पेरू शकतो। बघा, असं पेरून झाल्यानंतर मोजवून टाकल्यानंतर अशा प्रकारे उगवण होईल, पण सुरुवातीला तुम्हाला अगोदर पेरून घ्यावं लागेल आणि मग मोजवावं लागेल। तर सुरुवातीला थोडीशी अशी चार पाडावं लागेल। हे बघा, अशी चार पाडल्यानंतर हे पेरून झाल्यानंतर फक्त असं निका पाय फिरवलं की मोजून जाईल। तुमची मेथी असेल काही असेल पेरता येईल याच्यामधून। तुम्हाला जास्तीच्या बिया टाकायच्या असतील तरी टाकता येतील। याच्यामध्ये होल साईज दिलेले, ही होल साईज तुम्ही लहान मोठी करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जसं की आपण नवनवीन हे व्हिडिओ घेऊन येत असतो, शेतकऱ्यांसाठी उपयोगाचे ठरतात।